ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी खासगीकरण यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसले असून बस कर्मचारी आजपासून बेमुदत संपवर गेल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. कोपरगाव एसटी कर्मचारी व एसटी कर्मचारी संघटना ही सदर बेमुदत संपामध्ये सहभागी झाली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या पुकारलेल्या संपामुळे कोपरगाव बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असून ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. शासनाकडून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने सदर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असून जोपर्यंत आमच्या मागण्या व ठोस तोडगा शासन काढत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. वास्तविक पाहता हा अचानक पुकारलेला संप नसून हे मुदतीत दिलेले धरणे आंदोलनाची नोटीस होती आणि ह्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने सर्वच राप कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी आहे. बेमुदत धरणे आंदोलनात या सुरुवातीचं जर पाहिलं तर मागील वर्षभरापासून संयुक्त कृती समितीद्वारे विविध कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नाच्या मागण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा चालू होता. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी हे आंदोलन ठरलेलं होतं, परंतु सन्माननीय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व त्यांच्या मंत्रिमंडळांनी 9 ऑगस्टच्या 2-3 दिवसापूर्वी 7 ऑगस्टच्या दरम्यान सर्व संयुक्त कृती समितीवर बैठक घेतली व त्यांच्याकडे 7 दिवसाचा वेळ मागून घेतला. समिती जी नेमलेली आहे कामगार प्रश्नावर त्यांना सांगितलं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला 7 दिवसात अहवाल मागून घ्या आणि 20 ऑगस्टच्या बैठकीचं पत्र त्याचवेळेस संयुक्त कृती समितीला शासनाच्या शासकीय अधिकारी जे आहे त्यांच्याकडून त्याच बैठकीत मुख्यमंत्री महोदय असताना संयुक्त कृती समितीला देण्यात आलं. त्यामध्ये 20 ऑगस्टची तारीख देण्यात आली, फक्त वेळ व ठिकाण नंतर कळवण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि एक प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन टाळण्याचा प्रयत्न संयुक्त कृती समितीद्वारे त्यावेळेस घेण्यात आला व जर 20ची बैठक झाली नाही किंवा 20 मधून जर तोडगा निघाला नाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन व इतर मागण्यावर जे काय आहे तोडगा निघाला नाही तर 3 सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात येईल हे त्याच बैठकीत सांगण्यात आलं होतं आणि तसं सूतोवाच करण्यात आलं आहे. एसटी कामगाराच्या दुर्दैवाने 20 ऑगस्टची बैठक शासनाला वेळ नसेल किंवा काही अन्य काही कारणं असतील, परंतु ती बैठक 3 ऑगस्टपर्यंत ही लागली नाही याचाच अर्थ एसटी कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित करण्यात आलं. वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असेल 7 ऑगस्टला जी बैठक झाली पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने होते, सकारात्मक होते. आता 13-20 ऑगस्टची बैठक लागली नाही, काही राज्यात काही घटना घडल्या असतील म्हणून संयुक्त कृती समितीला वाटलं 2-3 दिवसात लागेल. मागे पुढे व्हायला संयुक्त कृती समितीतील पदाधिकारी तयार होती, नेतृत्व तयार होतं, परंतु ती बैठक अद्यापही लागली नाही आणि या प्रश्नावर कर्मचाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे. कारण जर कर्मचाऱ्यांचं वेतन जर पाहिलं एसटी कर्मचाऱ्यांचं, एसटीतला ड्रायव्हर जर घेतला, चालक जर घेतला आणि या जे शासकीय चालक जर घेतला तर आत्ताच ग्रॉस पेमेंटमध्ये जवळपास 60-70% तफावत आहे. ही मागणी वारंवार आहे की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या. आमचा पूर्ण विश्वास शासनावर आहे आणि ती मागणी मंजूर करतील असं अद्यापही आम्हाला वाटतं. आम्ही आजचं जे कोपरगाव घरातील आंदोलन हे कोणत्याही फक्त कोणालाही जबरदस्तीने हे केलेलं नाही आहे. कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला संयुक्त कृती समितीत. कोणतीही कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडून देणार नाही, तसंच प्रवाशांनाही या ठिकाणी गैरसोय होणार नाही अशी आमची अपेक्षा होती, परंतु शासनाने दुर्लक्ष केलं आणि गणेशोत्सवात ज्या काय कोकणमध्ये जाणाऱ्या बसेस 5,000 बुकिंग होत्या त्यांच्या बाबतीतसुद्धा हे आता धरणे आंदोलनात कर्मचारी सहभागी झाल्यामुळं त्याच्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अजूनही आम्हाला आमची संयुक्त कृती
समितीच्या द्वारे शासनास विनंती आहे की रोडमॅप आमचा सर्व तयार आहे, कशा पद्धतीने पाहिजे, शासनावर कसा बोजा येणार नाही याचं सर्व तयार आहे. फक्त बैठक लावण्यात यावी आणि अपेक्षा अशी आहे की आज दिवसभरात बैठक लागेल. अन्यथा एस टी कर्मचारी हा बेमुदत धरणे आंदोलनात कोपरगाव आगार तसंच पूर्ण राज्यातून आत्ता बातम्या येत आहे पूर्ण राज्य ठप्प झालेलं आहे. पूर्ण राज्यातून धरणे आंदोलनात कर्मचारी हा सहभागी झालेला आहे. आपणाद्वारेसुद्धा विनंती करण्यात येत आहे शासनाला की आमच्या ज्या काय मागण्या आहे त्या शासनाने त्वरित दखल घेऊन सोडवाव्या. आमच्या माफक अपेक्षा अशी आहे की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे, एस टी महामंडळाचा स्वतःच्या बसेस वाढवल्या पाहिजे. ज्या काय बसेस हायर केल्या जातात त्यामध्ये प्रशिक्षित चालक नसतो. आपण शिवशाहीचं उदाहरण पाहिलं किंवा आता इलेक्ट्रिक बस येऊ राहिल्या, प्रशिक्षित चालक नसतो. आमची नोकर भरती त्वरित चालू करावी, खाजगीकरण बंद करावं, ज्या काय आणि एस टीला पूर्व वैभव जे लाभ होतं ते पूर्व वैभव लाभावं ही माफक अपेक्षा आमची आहे. आमचा जवळपास 2000 कोटीचा जो काही डी ए आणि एच आर एल आणि रेट ऑफ इन्क्रीमेंटचा फरक प्रलंबित आहे तो मान्य केलेला आहे, तो प्रलंबित आहे. माननीय न्यायालयाने तसे आदेश दिलेले आहे देण्याचे, परंतु फंडिंग नसल्याचे कारणास्तव तो अद्यापही आम्हाला देण्यात आलेला नाही. तो परंतु फंडिंगच्या नावाखाली त्याचंही वाटप करण्यात आलेलं नाही, तो फरकसुद्धा आम्हाला देण्यात यावा अशा रास्त अपेक्षा आमची आहे. यावेळी कोपरगाव बस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.